सोबत बोलण्यासाठी खासदार सुनील तटकरे सर आहेत. सर, काय सांगाल, आज मराठा आरक्षणाला घेऊन कायदा पारित झालेला आहे, एकमताने कायदा झालेला आहे, मात्र मनोज रंगे पाटील हे कुठेतरी सगळे सवयऱ्यांना घेऊन आंदोलनावरती ठाम आहेत. आता मनोज रंगे पाटील यांची समजूत सरकार नेमकं कसं काढणार? हे कसं आहे की ज्या कारणासाठी हे सारं आंदोलन गेले अनेक वर्षापासून सुरू झालेलं होतं, दोन वेळा आरक्षण दिलं गेलं, परंतु दुर्दैवाने कायद्याच्या कसोटीवरती ते टिकलं नाही. आज त्या सगळ्या त्रुटी दूर करत राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, याचं स्वागत सर्वांनी करावं अशी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे. पण सर, कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये किरीडो पिटिशन दाखल झालेले आहे, त्यावरती देखील निर्णय येणार आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर कसं म्हटलं या दोन्ही किरीडो पिटिशन जे काही दाखल झालेलं आहे की यापूर्वी दिलं गेलेलं आरक्षण या संदर्भातलं किरीडो पिटिशन होतं. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काही वेगवेगळे कायदेशीर पर्याय राज्य सरकारच्या समोर होते त्याच्यातला तो एक पर्याय होता, तो एक पर्याय होता. त्यानंतर मागासवर्ग आयोग निर्माण करत मागासवर्ग आयोगाची शिफारस येणं आणि त्याच्या माध्यमातून आरक्षण कायद्याच्या कसोटीत देणं हा एक दुसरा पर्याय होता. दुसरा पर्यायाचा मार्ग त्या ठिकाणी अंमलात आलेला असल्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भामधलं बऱ्याचशा प्रश्नाची उकल त्या ठिकाणी झालेली आहे. छगन भुजबळ मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते, मात्र त्यांना बोलू दिलं नाही असं ते म्हणतात, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुठे झाला असं वाटतं का? नाही, मला सदनातल्या कारवाईची काहीच खरोखर या ठिकाणी माहिती नाही. मी त्यावेळेला बाहेर दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. मी जरूर त्या संदर्भातली माहिती घेईन. भुजबळ साहेबांच्या जवळ सुद्धा बोलेन, पण एक गोष्टीची मला नक्कीच माहिती आहे की आदरणीय भुजबळ साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे होतेच. त्यांचं स्पष्टपणाची भूमिका होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं जात असताना OBCच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका होती. ती भूमिका त्यांनी शेवटपर्यंत ठेवलेली आहे आणि राज्य सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा एकच महत्त्वाचा प्रश्न, जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो माध्यमांसमोर आलेला आहे, चर्चा होते असे की भाजप हे कुठेतरी 31 जागा लढणार आहे, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी कुठेतरी फक्त 4 जागा लढणार आहे. यावरून रोहित पवार यांनी अशी टीका केलेली आहे की राष्ट्रवादी आता पूर्णपणे भविष्यामध्ये संपून जाईल, कारण भाजप त्यांच्याच मित्रपक्षाला संपवतो आणि अजित पवार कुठेतरी एकटे पडतील. एक असं आहे की एक तर जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुठेही काही प्राथमिक चर्चा नाही. जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेला बसू, मी अधिकृत सांगतो आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, त्याच्यामुळे त्यावेळेला तपशील त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यावरती शिक्कामोर्तब दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होईल. आता रोहित पवार वगैरे ही जी काही मंडळी नैराश्याने ग्रस्त झालेली आहेत, ज्यांचं पूर्णपणाचं पाठबळ महाराष्ट्रातलं संपुष्टात आलेलं आहे, त्यांच्या मिळालेला यात्रेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असताना त्यांच्या जे काही आहे ते त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे अशा टीका टिप्पणी त्यांनी करणं याच्यापेक्षा वेगळं त्यांच्यापासून काही अपेक्षित नाही आहे. त्यांच्या विचारशक्तीप्रमाणे ते टीका टिप्पणी करत आहेत. सरंगे पाटील यांना आता काय नेमका मेसेज असेल? नाही, मी मगाशी सांगितलं ना की आज घेतलेल्या सरकारच्या निर्णयाचं सर्वांनी त्या ठिकाणी स्वागत करा. खूप खूप धन्यवाद सामटेशी बचत केल्याबद्दल. हो, ते खासदार सुनील तटकरे ज्यांनी असं सांगितलंय की सरकारने जो निर्णय घेतलाय त्यांनी त्याचं सर्वांनी स्वागत करावं. कॅमेरामॅन रोहितसह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.